शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण विभागाच्या 9 विषयांची परीक्षा स्वतंत्रपणे होणार आहे। या विभागातील अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली आहे, त्यामुळे नोकरी व्यवसाय करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। 5 ऑक्टोबर पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून 20 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत आहे। विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावा असं आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले। दूरशिक्षण विभागांतर्गत शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातील 4 विद्यापीठांपैकी शिवाजी विद्यापीठ एक आहे। दरवर्षी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून सुमारे 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी दूरशिक्षण विभागाचा लाभ घेतात। यंदा दूरशिक्षण केंद्रातील 13 अभ्यासक्रमांच्या अटींची पूर्तता विद्यापीठाने केली नसल्याने या अभ्यासक्रमांची मान्यता UGC ने ऑगस्टमध्ये रद्द केली होती। संबंधित अटींची पूर्तता विद्यापीठाने केल्यानंतर UGC ने 13 पैकी 9 अभ्यासक्रमांसाठी मान्यता दिली आहे, त्यामुळे दूरशिक्षण अभ्यास केंद्रातील MA च्या राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मराठी, हिंदी तर MCOM, MBA आणि BCOM या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे। प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर साधारण 2 महिन्यांनी या अभ्यासक्रमांच्या स्वतंत्रपणे परीक्षा घेण्यात येणार आहेत। 5 ऑक्टोबर पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून 20 ऑक्टोबर पर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये दूरशिक्षण केंद्रामधून जे आम्ही कोर्सेस उपलब्ध करून देतो त्याबद्दल काही त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या आणि त्याची परिपूर्तता विद्यापीठ प्रशासनाने केल्यानंतर 13 प्रोग्रॅमपैकी 9 प्रोग्रॅमला विद्यापीठाला मान्यता मिळालेली आहे आणि त्याची प्रवेश प्रक्रिया 2 दिवसापूर्वी सुरू झालेली आहे। राहिलेले जे 4 प्रोग्रॅम्स आहेत त्याचीसुद्धा ज्या त्रुटी आहेत त्याची परिपूर्ती करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे। UGC ने सध्या आपल्याला 9 कोर्सेसना मान्यता दिलेली आहे आणि हे 9 कोर्सेस जे आहेत ते खरोखरच विद्यार्थ्यांच्या हितासाठी चांगले आहेत। एकंदरीत पाहता की हे 9 कोर्सेस व्यावसायिक क्षेत्राशी निगडीत आणि करिअरच्या दृष्टीनं ज्या विद्यार्थ्यांना नोकरी करत असताना शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत तर त्यांना हे कोर्सेस उपयुक्त आहेत।